चंद्रानं कशा प्रकारे सूर्याला झाकून टाकलेलं ते आपण बघतोय. ठिकठिकाणची दृश्य टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी टीव्ही नाईन मराठीवरती अतिशय सुंदर अशी दृश्य आहेत. खगोलीय ही घटना खूप खास आहे. 25 वर्षातलं कारण हे सगळ्यात मोठं सूर्यग्रहण आहे आणि म्हणूनच ठिकठिकाणची ही सगळी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. हरीश देशमुख आहेत अनिसचे आपल्यासोबत. हरीश देशमुख जी, या सगळ्यामध्ये आता आपण बघितलं, अनेक मान्यवर सांगतात की या ग्रहणांचा थेट मनावरती काही परिणाम होऊ शकतो, मानसिक स्वास्थ्यावरती काही परिणाम होऊ शकतो. या सगळ्याचा अभ्यास केला तर अनेक नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या उलगडल्या नक्कीच जातील, मात्र तोपर्यंत त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये यासाठी देखील काळजी घेणं फार गरजेचं आहे. खरं म्हणजे काय की भारतीय घटनेमध्ये 51H अनुसार समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार प्रचार करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आपण विज्ञान शिकतो, विज्ञान वापरतो, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सुद्धा आपण तसा उपयोग केला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रत्येक घटनेकडे बघण्याचा आपला मनोवृत्ती तयार केली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही दाखवलं की काही लोक आपल्या पाप, काही लोकांना या ग्रहणामध्ये पूजा अर्चा केली, हे केली, तर काही इप्सित साध्य होतं. असं काही इप्सित वगैरे साध्य समाधान स्वतःच होऊ शकतं, होण्याचं काहीच कारण नाही. ह्या सगळ्या जर हा करोना आला तर अगोदर आला याच्याबद्दल कोणत्याही ज्योतिषाने भावना, आपण अशा गोष्टींवरती विश्वास ठेवतो मित्रांनो. म्हणून या गोष्टीपासून आपण सावध राहण्याची गरज आहे. हा जे सूर्यग्रहण आहे हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, एवढंच त्याचं महत्व. त्यांचा कोणत्याही आपल्या जीवनाशी किंवा भवितव्याशी त्याचा कोणता शनी आणि गुरुची युती जी मकर राशीमध्ये झाली आणि धनुराशीमध्ये केतूचं भ्रमण, तर हे बऱ्याच वर्षानंतर ही सिच्युएशन तयार झाल्यामुळं त्याची फलक काय मिळतील हे प्रत्यक्ष